तईत पण आपण शिकलो अर्धा मिशना आपण पुढं शिकू पुढं okay. असं लिहू ला आमे लीम इमा सिबूर यू आमे लीम इमा हेम शमाईम जो की माणसा ती, ती जमाती संगत काम करतात म्हणजे जमाती संगत जमातीसाठी की असं लिहूला की त्या लोकांनी जमाती संगत असा काम केला पाहिजे परमेश्वराच्या नावाने म्हणजे मिसवासाठी नाही मतलबसाठी कारण का שזכות אבותם מסייע, מסייעתם. תאמר כל מדד קרל, יא מדי תאמר לזמת ישראלי קאמק קרל, תאמר לה זמתי צא באב דבר ללהיט, אני פרמישו תנצא מסוות בגון, תאמר לה מדד קרל. וצדקתם עומדת לעד. ואתם, מעלה אני עליכם שכר הרבה כאילו עשיתם. इथं पहिले विचारला पाहिजे दोन वेळा जो कोण जमाती संगत काम करते त्याला काम केलं पाहिजे परमेश्वरच्या नावासाठी दोन वेळा काम अमेलि म्हणजे असा अर्थ आहे की कोण कोण माणसं जमाती संगत काम करतात जमातीसाठी त्यांना पाहिजे जमातीला चांगला होईल जमातीला बिल्डिंग मिळेल खायला मिळेल पियाला मिळेल जमातीची परिस्थिती चांगली होईल पण ते लोक समजतात की ते लोक जमातीच्या वरती आहेत त्यांच्या मनात गर्व येतं की म्हणजे माणसा म्हणजे कोणतरी खाली आहेत आणि मी वरती आहे म्हणून इथं देऊला आहे फिरक्यावतमध्ये रब्बान गमनेल काय शिकवते आपल्याला की जेव्हा तुम्ही काहीतरी काम घेता तुमच्या हातात तुमच्या ताब्यात तो काम जमातीचा आहे लक्षात ठेवा की तुम्ही काम जमाती संगत करताव तुम्ही दोघं सारखं हाव समजू नको की तू वरती आहेस ते लोक तुझ्या खाली आहेत तू त्यांच्यावर पाय देऊ शकशील खास असं नको जेव्हा कोण परमे जमाती संगत काम करल त्यांच्यासाठी आणि तो गर्व नाही करणार तेव्हा जमातीला तो माणूस आवडेल लोकांना आवडेल त्या माणसाची कारण असा कायदा आहे की जो कोण गर्व करतो आणि दाखवतो माणसांना मी तुमच्या वरती आहे मी तुमच्याशी मोठं आहे माणसांना आवडत नाही जवळची माणसांना त्या आवड जवळच्या माणसांना ते आवडत नाही पुरुषाला नाही आवडणार बायको अशी वागल आणि बायकोला नाही आवडणार पुरुष असा वागल मुलांना नाही आवडल की बाप असा वागल त्यांच्या संगत परकी माणसाची काय बात पण तोच माणूस जो काम करते जमातीसाठी तो जमाती संगत करते त्यांच्यासाठी तो कशाला करते पण त्याला पाहिजे की माणसांना त्याची आवड येईल त्यांना आवडेल हा माणूस म्हणजे हा पण हे पण मतलब आहे प्रभांड गंभीर बोलते नाही हे मत बी नाही जेव्हा तू त्यांच्या संगत काम करतोस त्यांच्यासाठी लोकांना चांगला होईल तरी पण का केला पाहिजे तो काम की परमेश्वराला पाहिजे म्हणून नाही की ते ना तुला पाहिजे की ते लोकांना आवडेल तुला काहीतरी मतलब आहे तुला काय काबोत देतील तुला गो गोडे बा गोडी गोडी बात करतील तुला कुठल्या खुर्चीवर बसवतील नाही हा कारण चांगला नाही हा कारण वाईट आहे परमेश्वराने मिसवा दिलेला आहे परमेश्वराच्या नावाने परमेश्वराला पाहिजे की कोणतरी हे लोक यांची काळजी घेईल हे लोकांना बघल हे लोकांना काहीतरी चांगला कर म्हणून मी करते कोण फुडारी होईल कोण मछिदीचा कमिटी होईल कोण गावात कमिटी होईल गावामध्ये कमिटी असतं हो। कुठं पण आपण गेलो आपण काहीतरी कुठला तरी काम घेतला ह्या विचाराने घेतला पाहिजे मग ह्या विचाराने नाही घेतला मग तो चांगला नाही ते वाईट आहे परमेश्वराला पाहिजे इतर उडाली सेम शमाई सेम शमाई म्हणजे परमेश्वरच्या नावासाठी म्हणून इथं दिवते राबान गमली की तुम्ही जमातीसाठी काढा साठी कराल त्यांच्यासाठी करा, लोकांना चांगला होईल म्हणून आणि तुम्ही गर्व नाही करत आणि तुम्ही परमेश्वराच्या नावाने करता तरी पण अजून आपल्याला काय पाहिजे अजून अजून काही तर कमी पडलं आहे काय कुठली गरज आहे अजून की आपल्याला पाहिजे की परमेश्वर आपल्याला आपल्या कामात हा आपण काम करतो जमातीसाठी आपण काय पण करतो इथं परमेश्वराची मदत पाहिजे परमेश्वर तर मदत नाही करणार मग सगळ्या पाण्यात जाईल काय पण माणूस करल किती पण प्रयत्न करल पण परमेश्वर बरखत नाही देणार मग काय काय फायदा म्हणून तर लिहुलाय आहे की आहोत माझी शेजे खूत आवताम जर तू बघशील की तुला इथं चांगला होते तू काय काम करतेस हो माणसासाठी सगळा चांगला होते समजू नको की तुझ्या पाय सगळा चालला आहे चांगला ही सकसेस जमात आहे त्यांचे बापदादा परमेश्वराला त्यांच्या बापदादाची आवड आहे म्हणून परमेश्वर तुला सक्सेस देते सक्सेसफुल तुला चखा देते सगळा काम चांगला होते नाही तुझ्या पाय की तुझ्या आबा तुझ्या पप्पाच्या पाय तुझ्या आजोबाच्या पाय जमातीच्या पप्पा आजोबांच्या पाय जमातले माणसं आहेत त्यांच्यामध्ये कुठलं कुठलं पप्पा कुठलं कुठलं आजोबा कुठलं कुठल्या आज्या सात्विक होते म्हणून जर तू त्या माणसासाठी करती करशील परमेश्वराकडं त्या जगात त्यांचे पप्पा आहे त्यांचे आजोबा आहे त्यांचे पंजू पंजी आहे तिथं ते तुझ्यासाठी नमाज करतील तिथं ते बोलतील परमेश्वराला बघा हा माणूस फुडारी आहे तो किती चांगला करते माणसासाठी माझ्या नातोंडासाठी ना माझ्या पंतूसाठी ते लोक इकडं ते सदीखीम नमाज करतात म्हणून तुला परमेश्वर मदत करते हे विचार केला पाहिजे आणि पुढं काय येऊ लाय आते मै तुम्ही जी माणसं पुऱ्या मनाने काम करता समाधी संगत माले आणि आलेख सखार बे केलो असते मी ते दोन अर्थ आहेत काय हे करता आपण बोलतो जमातीला आपण असं बोलतो जमात काय बघते की माणसं फुडारी माणसं आहेत काम करणारी आहे ते लोक करतात सगळं ते लोक आपल्यासाठी पण काम करतात मग आपली काय किंमत आपली काय किंमत नाही आपण करतो ते लोक आपल्याला बोलतात असा करा असा वागा इथं जा तिथं जा आपण त्याप्रमाणे वागतो पण ते मग फुडारी लोक ते कमिटी सगळ्या करतात आपल्यासाठी आपण काय नाही करत असा नको समजू ब्रह्मांड समजू बोलते जर जमात जर जमात फुडारी लोक काय बोलतात कमिटी किंवा कोण माणसं आहेत त्यांचं ऐकतील जी माणसं चांगल्या मनाने करतात पुऱ्या मनानी नाही मतलब नाही गर्व माणसांना चांगला होईल त्यासाठी माणसं करतात आणि तुम्ही त्यांचं ऐकाल परमेश्वर तुम्हाला पण मोबाईलला देईल कारण तुम्ही त्यांचा ऐकता फुडारीचा असा एक अर्थ आहे पण रामबाम अबेनू मोशेबेन माईम तो दुसरा अर्थ देते तो बोलते तुम्ही जे कमिटी किंवा फुडारी तुम्ही मा जमाती संगत काम करता कधी कधी तुम्ही मिसवत नाही करू शकत कधीकधी आपण काहीतरी महत्वाचा काम करतो जमातीसाठी तर कधीकधी आपण दुसरा आपला मिसवा जातं तो फुडाडीवर मी कशाला करू आहे सगळा आता मी जमातीसाठी एवढा काम करते माझा शिवळ गेला मला शास्त्राचा अभ्यास करायचा होता मी म्हणजे माझी नमाज जराशी अर्धी झाली उशीर झाला मला माझीला असं काय काय होऊ शकेल कधी कधी जो माणूस पुरा मनाने करते कधीकधी तो मिसवा नाही करत कधी कधी तो मिसवा हरता त्याचा तर तो, तो रबान बोलतो आहे घाबरू नको तुम्ही जर जमातीसाठी पुऱ्या मनाने परमेश्वराच्या नावानी नम्रप्रमाणे तुम्ही काहीतरी केला जमातीसाठी आणि तुमचा मिसवा गेला हरले गेला घाबरू नका परमेश्वर तुम्हाला असा मोबाईल देईल त्याचा काय तुम्ही तो मिसवा केला हा एक अर्थ आहे आणि पुढं काय येला शेवटी पुढं नाही म्हणजे नाही तोच मिशना हाय इथे काय येलं हा इथं दुसरा काहीतरी अर्थ आहे इथं लिहलं आहे इथं एक गोष्ट लिहल या पुस्तकात तर या उमेर तर पुस्तक पुस्तक इथं असा एक गोष्ट लिहलय की जी माणसं इमानदारीनी जमाती संगत काम करतात जमातीसाठी जमातीच्या चांगल्यासाठी तर परमेश्वरांना त्यांचा ते मोबादला पुरा देत बोलते की एक गोष्ट सांगते आपल्याला बेनेबराक गावाला ती गोष्ट घडलेली आहे मग ते तिथं बेनेबराकला एक ॲक्सिडेंट झाला आणि एक म्हातारी बाई वारली रस्त्यात आणि त्या दिवशी पूर्वी दिवशी जमाना असा होता की आपल्या इस्रायल देशात कधी पण कोणता ॲक्सिडेंट झाला किंवा कोणतरी वारला मेला तर ताबडतोब गव्हर्मेंट याची आणि ती बॉडी शरीर डॉक्टर लोक तिचा ऑपरेशन तपास तपासाला तो माणूस का मेला आता ॲक्सिडेंट झाला आहे आणि याच्यामध्ये मोठी मोठी गोष्टी आहेत तर मला इथे सांगायचं नाही टेपमध्ये की स्टुडंट लोकांना पण शिकवायला देतात स्टुडंट लोकं पण कधी कधी खेळतात पण त्या बॉडीनी आणि तुम्हाला अशी एक गोष्ट सांगा तुम्ही तुम्हाला ऐकायला तुम्ही ऐकू तुम्ही ऐकू नाही शकणार की कुठल्या कुठल्या स्टुडंटनी लोकांनी एक असा केला आपसामध्ये लोक खेळत होते स्टुडंट डॉक्टर डॉक्टर ते शिकतात लो ते लोकांना भरण्या भरणीमध्ये भरलेलं होतं कोणत्या मेरल्या माणसाचा भाग कापलेलं आणि ते लोक बोला कोण बोलला हा भेजा मी खाऊ शकेन लोकांनी काय शंभर शे शंभर शेखेल काय हे खादा शकेल पण काहीतरी जुगार केला जर कोण तो खाईल त्याला शंभर त्याला ते, ते, ते पैसे मिळतील मग एकाने खाल्ला तो भेजा मेलण्या माणसाचा असा असा गो अशा गोष्टी आहेत आपण सांगायला आपल्याला कसा वाटते ऐकायला कसा वाटते ज्यांनी बघितलं त्याला किती खराब वाटलं असेल म्हणून इथं इस्रायला अशी गोष्ट होती की जाती लोकांनी ले लढाई केली ले, ले भांडवड केली गव्हर्नमेंट सांगत तुम्ही का बॉडीचा ऑपरेशन करता आता ती बाई ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटमध्ये मेली डॉ ड्रायव्हर हाय आणि गाडीचा तिला मार लागला तर तिला कशा ऑपरेशन ऑपरेशन करून तुम्हाला काय माहिती पडल लवकर आलाखाप्रमाणे शास्त्रप्रमाणे त्या आत्माला जेव्हा बॉडीचा मेले माणसाचा ऑपरेशन करतात तेव्हा आत्माला पण दुखतले आत्मा ले सण ले सफर करत ते म्हणून काय काय करायला ते मन आहे ताबडतोब गाडली पाहिजे त्या बॉडीला पण त्या बेनेबाराकला त्या टायमाला कधी पण कोण माणूस मारत होता ताबडतोब गव्हर्मेंट यायची अँब्युलन्स यायची आणि त्या माणसाचं ऑपरेशन करत होते पण ती बाई जेव्हा ती तिचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ताबडतोब तिथं इशेबाची मुलं मोठी मुलं तिथं होते त्या लो लोकांनी लवकर लवकर ती बॉडी उचलली आणि एका मशिदीमध्ये लो ते लोक घुसले तिथं आणि ते माणसं पोलीस लोकं आले आणि पोलीस लोकांना त्या ती बॉडी घ्यायची होती डॉक्टर लोकांना द्यायला ऑपरेशन करायला अभ्यास का मला नाही द्यायचं आहे मग बाहेर पोलीस लोक होतं आणि आतमध्ये मशीन भरलेली होती माणसा डॉक्टर पोलीस शिपाई आतमध्ये घुसू न शकले शेवटी कसा तरी पोलीस लोक बाहेर थांबले होते ही बॉडी पळव परोल, पळवली तिथून तरी तिला प पळवली आणि तिला गाठली पण कुठेतून मग नंतर पोलीस लोक शोधायला लागली ती बॉडी कुठे आहे ती ती बाई कपरात गेली पण बरोबर बरा झाला ले माणसं त्या गोष्टीच्या गोष्टीच्या नंतर माणसं होते त्या बाईने काय केला कुठा मिसवा तिने केला की त्या बाईच्या बॉडीला कोणी हात नाही लावला कोणी काय ऑपरेशन नाही केला कोण खेळला नाही कोण अभ्यास नाही केला तिच्या बॉडीवर तर माणसाने विचारपूस केला जरासा तपासला जरासा काय माहिती पडला की बाई जर्मनला शोआमध्ये जिथं आपलं सहा मिलियन माणसं वारले गेले तेव्हा ती तिथं होती आणि कधी पण ती बघायची कोण माणूस मेलेला आहे वारलेला आहे जमिनीवर पडलाय ती त्याला तयारी करायची कब्रस्तानासाठी फुकट ती पण तिथं आहे तिची पण परिस्थिती चांगली नाही पण ती बाई काय करायची कधी पण काळजी घ्यायची मेलेला माणूस आहे त्याचा आपण कधी तयारी कशी करू त्याला अंघोळ करा पाणी धुवा बिवा आणि त्याला कबर असताना मग माणसं त्याला गाडतील ती सगळ्या तयारी करा होती म्हणून तिला कुठला मोबाईलला मिळाला जेव्हा ती वारली तिच्या का शरीराला कोणी हात नाही लावला ती पण गेली कबरा कबरात चांगली चांगल्या तरी चांगल्या तऱ्हेने चांगल्या रीतीने ती पण कबरात गेली तिला परमिशन तो मोबाईलला दिला तुम्ही दुसऱ्या मेल्या माणसांची काळजी घेतली तुझ्या पण शरीराची ती काळजी घेते परमिशन बोलते ती पण कबरात बरोबर आली चांगल्या अजून एक गोष्ट आहे एक माणूस आहे माणूस होता असा दुसरी गोष्ट आहे आता ही पण गोष्ट वादळ आला वशालाऊन सांगतात एक माणूस होता तो पण तिथं जर्मनला होता पोलंडला होता तिथं शोआमध्ये ले माणूस आहे तिथं वारली गे गेली बाकी फॅमिली वारली गेली होती तो कसा तरी वाचली गेला जेव्हा तिथं अमेरिकन आर्मी अमेरिकनचं सैन्य तिथे आले तेव्हा जराशी माणसं वाचली गेले होते तो पण तिथं होता तो पण वाचले गेला जेव्हा त्यांनी बघितला की सगळी त्याची कुटुंब पप्पा मम्मा माणसं वारली गेली सगळी आणले माणसं वारली गेली त्याच्या अगोदर तो शास्त्र पाळवता शब्द पाळवता किपूर दिवस पाळवता पण त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की मी काय पाळणार नाही त्यांनी सगळा बघून त्या मनात असा विचार आला ना तो काही पाळणार नाही आणि तो किपूर दिवसाला पण तो पाळत नव्हता खाईत पीत होता एका दिव एका दिवशी सपनात तो बघते त्याचा पप्पा त्याच्या सपनात आले आणि सपनात बघते की पप्पा जवळ एक तेरा वर्षाचा मुलगा उभा आहे आणि तो बोलते बेटा तुम्ही चांगला मार्ग का सोडलास वाईट मार्गाला का लागलास तुम्ही किपूर दिवसाला खालास असा नाही होणार कधी तुला परमेश्वर मोठी शिक्षा देणार आहे जर तू पश्चाताप नाही करणार तू ह्याच वर्षी तुझा जीव देशील परत परमेश्वरला ह्या दिवशी तू मर याच वर्षी तू मरशील हा माणूस त्यांनी परमेश्वरचा विश्वास भरोसा सगळा सोडला होता बिफिकीर होता तू कसा पाय तसा राहील त्यांनी काय सप्नाला काय लक्ष नाही ठेवला ध्यान नाही ठेवला ना स्वप्न म्हणजे मी नर्वस होतो काय दिवस जरासा कधी कधी कठीण जातं हो, तर कधी कधी माणसाला स्वप्नामध्ये काय काय दिसतं त्याने काय लक्ष नाही दिला पण दुसऱ्या दिवशी तो स्वप्न परत आला परत बाप आला आणि त्याजवळ तो तेरा वर्षाचा मुलगा आणि परत त्याला बोलला जर तू पश्चाताप नाही करणार तू या वर्षी मरशील परत बोलला हे स्वप्न बरोबर नाही दुसरं स्वप्न आहे सपनामध्ये काय होते पण तो बोलला स्वप्न दोन वेळा आला तर काहीतरी केला पाहिजे तो मला मी दुसऱ्या कोणत्याकडे उघडला या घरात स्वप्न पडत असेल या ॲटमॉस्फिअरमध्ये मला इथं राहतो मला इथं काही नर्वस असेल मी या घरात तो एक आठवडा कोणत्या मित्राच्या घरी राहायला गेला त्या अख्ख्या आठवड्यात त्याला कुठलं स्वप्न नाही पडला एक आठवड्यानंतर तो परत आला तो घरात त्या बिल्डिंगला चढाच्या अगोदर तो बघते की त्याच्या घरी लाईट लागलेला आहे उजेड आहे घरात कोणी लावला इलेक्ट्रिक लाईट कोणी लावलाय घरात त्याला आठवण आहे की त्यांनी तु तो घर थोडाच्या अगोदर त्यांनी लाईट ऑफ केलेला होता बरा मनात विचारायला कोणी लावलाय लाईट कोणी कदाचित मी विसरलो तो चढला लाए विसर वरती तो घरी गेला बघितला की घरी कोण त्याला थांबलेला हाय त्याला कोण थांबलेला हाय त्याच्या घरात आणि नाही सपनात त्याला तो जिवंत होता तो उभा होतो चढला घरी त्याला काय त्याने काय बघितला सपनात काय बघितला त्यांनी ते परत बघितला पण पर नाही झोपतात त्याने ते त्याच्या घरी बघितला की त्याच्या घरी त्याला कोण थांबले त्याचा बाप थांबलेला आहे वारलेला बाप आणि त्याच्याजवळ ते तो तेरा वर्षाचा मुलगा बरोबर त्याने सपनात कसा बघितला तसाच तो बघते उघडे डोळ्यांनी आता त्याला माहिती होतं की तो काय बघते ते खरं आहे स्वप्न नाही तो एकदम घाबरला आणि थरथरा लागला आणि जास्ती घाबरला जास्ती थरथरला जेव्हा बापाने टोन उघडला आणि त्याला बोलला स्वप्नात त्याला काय बोलला तो त्याला परत बोलला जर तू पश्चाताप नाही करणार तू याच वर्षी तुझा मरशील तू तु। तु। एकदम घाबरला होता त्यांनी काय बघितला त्याचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला तो ते घाबरून घाबरून त्याला माहीत नव्हता काय करायचा तो बोल बोलला त्यांनी पेपरात वाचला होता किंवा रेडिओ की एक मोठा सदिक आहे बेने बारकला त्याचं नाव होता खजोनिश खजोनिशमध्ये त्याचा खरा नाव होता अब्राहम ईशायाऊ केरेलीच पण त्यांनी पुस्तक लिहिलं आहे खजोनिश तर त्याला कधी पण बोलतात खजोनिश खजोनिश ताबडतोब त्याला खदेरा गावात खदेरा शहरात त्याला एक त्याची एक फॅक्टरी होती तो सगळ्या माणसात फॅक्टरीमध्ये काम करतात तेव्हा बोला बघा तुम्हाला उद्या खोफेश आहे तुम्ही उद्या तुम्हाला मोकळा दिवस कामाला नको येऊ मी काम कर मी कामाला नाही आहे तुम्ही पण कामाला नको येऊ तो बेनेबारकला गेला होता त्या सदीकडं खजोनिशकडं तेव्हा तो खजोनिशकडं आला नुसता घुसला खाजोनिश त्याला असा बोलला हां तू हाईस किपूर दिवसाला खाणारा तुझा बाप मायकडे आला होता जेव्हा तो ऐकला त्यांनी हे ऐकला की संदीकला पण माहिती आहे की ते किपूरला तो खाते त्याचा बाप त्याच्या खाजोनीशकडे पण आला होता त्याचा बाप बोलला होता की मला मुलगा तुझ्याकडे येणार आहे तेव्हा त्यांनी ऐकला तो रडला रडून 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 तो बोला मी पश्चाताप करते मी माझा मार्ग सुधरीन मी परत चांगल्या मार्गाला जाईन पण ते राव खाजोनिश ते बोलले मला तुला विचारायचा एक प्रश्न मला मा... ले माणसं पाप करतात अशी माणसं आहेत पाप करणारी पण त्याचा कोण बाप दा बाप किंवा बा आजोबा कोण त्या जगातून कधी आला इथं माणसाला दाखवला आणि त्याला मला बोलला तुम्ही पश्चाताप करा तुम्ही कुठला मिसवा केलास तुम्ही काय चांगला केलास की तुझा बाप त्या जगातून तुझ्याकडे इथं आला तुला चांगल्या मार्गाला आणाला त्याने पहिला विचार केला मी काय केला कुठला मिसवा केला तो शोधतात हो ते मी तर मी सध्या का देतो मी गरिबांना मदत करतो राब बोलले मोठा मिसवा हाय पण मला काहीतरी स्पेशल सांग तुला तुझा बाप त्या जगातून इथं आला तुला तो तुला चांगल्या मार्गात आणण्यासाठी चांगल्या माणसांना ही चान्स हा चान्स मिळत नाही तुम्ही काहीतरी मोठा केला असेल काहीतरी स्पेशल केलेला असेल त्याला मग शेवटी आठवण आली तू बोलते आम्ही युरोपला होतो मिलान मी मुलगा होतो आणि जेव्हा जर्मन लोक आमच्या गावात आले आमच्या गावात घुसले आम्ही लय घाबरत होतो पण त्याच टायमाला बी त्याच टायमाला बरोबर काय झाला आमच्या गावाजवळ दुसरा गाव होता लांब त्या गावात तो बोलतो त्याची बहीण तिथं राहीत होती आणि त्याच टायमाला त्याच्या बहिणीचा मुलगा तेरा वर्षाचा मुलगा वारला आणि आता बापाला आजोबा ते म्हणजे त्याचा बाप म्हणजे आजोबा त्या मुलाचा त्याच्या बहिणीचा मुलगा म्हणजे बाप त्याचा बापाचा आजोबा बाप बोलला त्या मुलाला बरोबर आपलं इस्राय लोक कसे गाडतात त्याप्रमाणे हालाखाप्रमाणे शास्त्रप्रमाणे बरोबर त्याला गाडला पाहिजे त्याच्या नातूला कसा त्याला आणतील तो ती लांब गावात आहेत आणि श शेतामध्ये जंगलामधी सैने खायलीम गेर जर्मनचं आहे ते कोण बघतील ते थापडतो त्याला गोळे मारतील बोलते बापांनी मला विनंती केली की तू जा रात्री आणि कसा तरी लपून लपून जा आणि त्या मुलाला तिच्या खांद्यावर आण आपण दोघं संगत त्याला शास्त्रप्रमाणे ते आपण त्याला गाडू आणि त्याचा मैत करू आपण तो बघते डेंजर होता तो बोलते बाप बोलला की तो मुलगा जाईल आणि बाप कबर तयार करेल तो बोलते मी बापाचा ऐकला आणि रात्री निघालो मी थरथरून थरथरून घाबरून घाबरून मी लहान मुलगा होतो म्हणजे लहान मुलगा तो मुलगा होता तेरा त्याचा ते वय होता पंधरा काय सोळा होता तो बोलते हवा हालाची मी घाबरायचा हवा हालते तेव्हा मी आता आवाज ऐकला किंवा पान हलला किंवा कुठल्या झाडाचा पान हल्ला मी घाबरत होतो पण माझ्या बापाने मला सांगितला होता मिसवा मी, मी केला मी मला माहिती आहे की मिस मी मिसवा करायला चालला आहे मी गेलो पुढं आणि शेवटी बोलते त्याच्या खांद्यावर त्याने कसा त्याला उचलला त्या मुलाला थकून थकून त्याने त्याला आणला भेवटी त्याच्या बापानी कबर तयार केली होती आणि तो बोलते तो आणि त्याच्या बापाने दोघांनी त्या मुलाला गाडलेला होता गाडला ही गोष्ट सांगितली त्या माणसानी खाजोनिशला राफ खाजोनिश बोल हां आता मला समजते हा कारण हाय की तुझा बाप आला तुला वाचवाला आणि तुला माहिती आहे तुझ्या बापा सांगत तो मुलगा आला सपनात दोनदा आणि मग तुझ्या घरात तो मुलगा कोण आहे ज्या मुलाला तुम्ही तो गाडला तो मुलगा पण आला तुला मदत करायला तुम्ही मिसवा केला त्याच्या शरीराला गाडलास तुझ्या बहिणीचा ना मुलगा तर परमेश्वर तुझा बाप आला त्या जगातून आणि तो मुलगा पण आला तुला सांगायला कशाला तुला परमेश्वर मदत करते तू त्या जगातून माणसा तुला मदत करायला का आली तुला चांगल्या मार्गाला आणाला तुम्ही तो मिस्वा केलास म्हणून तुला मोबाईलला मिळाला या जगात असा बोलला खातोनीश आपण परत बघतो की मिशनामध्ये काय लिवलाय ते आपण बघतो बरोबर मिशनामध्ये लिवलाय खोल आमेली मच्छिबूर जो माणूस जमाती संगत किंवा कोणत्या संगत काहीतरी काम करल किंवा काय मदत करल पण नाही मतलबसाठी मिचवासाठी हो ताबो थाम मी सया थाम बापदा मग मदत करायला येतात आणि तितका थांब ओमे आद आत्ताच तुम्ही यशिवा दात व तुनाचे प्रमुख हरब शमशोन बामोलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात दर मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान एजोरबेज अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा झिरो एट एट सिक्स फाईव्ह सिक्स एट एट फोर किंवा मोबाईल झिरो फाईव्ह टू सेवन सिक्स फाईव्ह एट थ्री सिक्स टू अशी आमची नंबर विनंती आहे धन्यवाद